मी आता अध्यक्ष म्हणून बोलतो, माधव माझ्या मागे लागला, माधव मामाने सही साहेबाची असताना दिलं नाही, त्याच्याबद्दल माधव मामाने दिलगिरी व्यक्त करावी आणि ती ना हरकत आणि ती न ही काय देता येत नसते तसलं ती चुकून झालेलं आहे. दत्ताचं तिथं काय नुकसान झालेलं नाही का तर नाही, वंचित राहणे तिथं तलाठी साहेबाला आमच्याकडून आट राहिलंय, त्याच्यासाठी मी सुद्धा फोन करून बोललो आणि अजून एक फोन करून बोलता येईल. ती कसं आहे आता साहेब दोन ठिकाणी आपल्या म्हणजे गाव दोन असल्यामुळं कवा असते तर कवा नसते तर एका दुसरा दिवस सगळ्यांनीच काय तर समजून घ्यावं लागणार. माधव मा ही आता ही चूक तुमची आता हित झाली आहे ती तशी चूक असून तुम्ही तसं काय करायची नाही झालं ह्याच्याबद्दल चूक झाली का नाही तुमची. आपल्या हिकडल्या टाकीचं पोझिशन काय आहे, इकडे काय मोटर चालू करता येते का? मोटर आणायची परत पाईपलाईन नीट चालायची का असं होईल? ती जरा तुम्ही जाऊन तिथं त्या ह्याच्यावर जाऊन प्रत्यक्ष बघा. आता आपण 5-10 वर्ष झाले गेलेलो ना, त्याचा निर्णय गावचा तर विषय नाही, कुठं ती तर केली राहिलेली राहू दे आपण त्या लग्न आहे ह्या लग्न आहे म्हणून कसं वाजत किरकोळ खर्चामुळे जर पाणी त्या पाणी लय महत्वाचं पिणं सांडाला पाण्यापेक्षा त्याचं पाणी लय महत्व आहे. तिथलं बंद करा त्या टाकीन तर चालू करा तिथली तिथे पगार एवढं शासनानं जमा केलेलं आहे एवढ्या पगारी ग्रामीण बँकेत मिळते, डीसीसी बँकेत कसं मिळत नाही. 800-800 रुपये नेहमी कट करून दिले जाते. नाही नाही आपल्याला आपण आपल्या ग्रामसभेत विषय आला, त्यांचा लोकांची मागणी झाली त्याच्याप्रमाणे बँकेच्या डीसीसी बँकेला ऑफिसरला कळवा तसं डीसीसी बँकेनं आतापर्यंत एंट्री मारून दिले नाही. प्रत्येक पगारेला 600 रुपये कापतात, 500 कापतात, 400 कापतात, 200 कापतात, प्रत्येक पगाराला प्रत्येक माणसाचं आतापर्यंतच्या पगारीतून आणि एंट्रीच मारून दिलेली नाही. अजिबात नाही, तुम्ही तुम्हाला खाती पुस्तक आणून जाऊ एंट्री त्याच्यावर. अर्ज करतो की सावरगाव मधील जैन मंदिर मधील जे बांधकाम चालू आहे त्याचा परवानी त्यांनी घेतला आहे का, जैन मंदिराची जागेची नोंद आहे का व किती किती सावरगाव मधील ग्रामस्थांना जैन मंदिर खुले करण्यात यावे. मंदिरापाशी ग्रामपंचायतीची जागा असून तेथे गणेश उत्सव साजरा करण्याही मंदिराच्या समितीकडून विरोध होत आहे, तरी ग्रामस्थांची तेथे उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी व जागेचा पाठपुरावा करावा. जैन मंदिरमध्ये समितीमध्ये ग्रामसेवक सरपंच व काही ग्रामस्थ यांना त्यांच्या सर्व मध्ये सहभागी समितीमध्ये सहभाग घेण्यात यावा. जैन मंगल कार्यालय आहे तेथील जे कार्यक्रम होतात त्याची नोंद ग्रामपंचायत ठेवतो का? नाही हो, काय चुकलो, जैन मंदिर कार्यालय आहे तेथील जे कार्यक्रम होतात त्याची नोंद ग्रामपंचायत ठेवावी व त्यावर कर आकारण्यात यावा. जैन मंदिर मध्ये कार्यालयाची काय ग्रामपंचायतची देखील जैन मंदिर मध्ये ग्रामपंचायतची ही काय देखरेख असावी. हा ग्रामपंचायतीने जैन मंदिराची मंगल कार्याची जागा मोजून घ्यावी. सदर विषय ग्रामस्थाच्या वतीने केले असून महोदय साहेबांनी यामध्ये सदर देऊन गणेश उत्सवाची परवानगी द्यावी, बाकी विषय बघून घ्यावी. याला सिटी सर्व्हेला आपण मग पाठपुरावा करून त्यांच्याकडून मोजून घ्यावं लागेल. आर दिला का नाही असं आमची जागा हे तिथं गणपती समोर आर दिला का नाही त्या ग्रामपंचायतीला नाही ह्याच्यासाठी ही जेवढ्या नोंदी आहे त्या त्याच्याप्रमाणे ती आपल्याला ती काल आपला ग्राम ह्याच्यात मीटिंग मध्ये विषय झाला.
ती आपल्याला त्याच्यावर कर आकारता येतं का ही एक विचाराचं ठरलं होतं आपण वरनं. मंदिराच्या गाभाऱ्याचे जे हे आहे ते क्षेत्र आहे ते वजा जाता राहिलेलं आहे ज्यात सगळ्या कर आकाराला येते. व्यावसायिक मग ते कर आकार ही करू आणि त्यांचं बांधकाम थोडं थोडं ही 10-15 वर्षापासून चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी हा काय मंदिर वेगळं मंगल कार्यालय वेगळं मंगल कार्यालयापासून त्यांनी उत्पन्न घेतलं ट्रस्ट असू द्या पण त्यांनी तिथं बांधकाम परवाना मी घेतला नाही कसला व्यावसायिक कर भरत नाही ह्याच्या संदर्भात खुलासा काय म्हणजे आपण आता परवा मीटिंग मध्ये पण चर्चा झालं कसं देवळाला आपल्याला साहेब तिथं 2 भाग आहेत एक देवळाचा एक भक्त निवास आहे स्टँड वरच वेगळा असं 3 भाग या मंगल कार्यालयाला आपण लावू इकडे भक्ती निवास बांधलाय इकडे लावू की आपण तिकडे बी आलं मंदिराच्या बांधले बरोबर भक्ती निवास 2 ठिकाणी आहे एक पलीकडे गाभारा सोडून पलीकडे बाजूला बी आहे तिथं आता नवीन स्ट्रक्चर चालू आहे तिथं पण आहे त्याचा परवाना नाही तुम्ही आधी त्यांच्याकडून लेखी घ्या की बाबा सदर तुमचं मंदिराचं प्रारूप आराखडा त्यांचं 10-15 वर्षापासून लाटकर साहेब त्याच्यामुळे ती लाटकर साहेब जर त्यांनी बांधकाम परवाना घेतला नसेल तर सध्या मी तिला आपण त्यांचं बांधकाम ग्रामपंचायत मार्फत थांबवू शकत नाही का बांधकाम परवाना न घेतल्यामुळं आणि जोपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या टॅक्सच्या वगैरे क्लिअर होत नाही तोपर्यंत का बांधकाम परवाना न घेतल्या विना बांधकाम कसं चालू केलं असं पंचायत विचारू शकत नाही का बांधकाम परवाना घेतलेला नाही त्यांनी बांधकाम परवाना घेतला नाही आपण चालू असलेलं बांधकाम त्यांचं थांबवू शकताव का लिहून घ्या की तो मुद्दा कर वसुली करा मुद्दा लिहून घ्या मग तो थांब बांधकाम थांबवण्यासाठी बांधकाम थांबविण्याचा ती विषय का नाही चौकशी करून सांगतो आम्ही ते म्हणजे आम्हाला त्यात माहिती नाही बांधकाम म्हणजे थांबवायचा विषय ती म्हणजे विचारतात कसं आहे 15 वर्ष झालं ती असंच चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण सकाळ एक वेळेला तर निर्णय घेऊ पण निर्णय घेऊ पण बांधकाम थांबवायचं ते आम्ही चौकशी करूनच बघून नाही नाही पण नाही ना अधिकार असेल काय सगळं ग्रामसभेत कसं ग्रामसभेला ग्रामसभेत ठरलं म्हणजे सगळं करायचं लागतं असा विषय नाही ते कायद्यात बसतंय का नाही कायद्यात बसतंय का नाही ते बघावं लागेल नाही नाही कायद्यात हिचा परिसर विकास भीमनगर मध्ये ह्याच्यासाठी तुम्हाला समाज कल्याण मधनं निधी येते म्हणून आपण ती 1.5 महिन्याखाली ठराव बी पाठवलाय त्याची मंजुरी यायची आल्यावर होऊन जाईल कोच पाहिजे कोच बघायचे का कोच बी आहे कोच बघायचे दुसरी गोष्ट बघा भीमनगर रोडला एकही गतिरोध केला नाही गाड्या किती फास्ट जाते त्या एखाद्याचा लेकराला काय हे झालं तर त्याला जोखमदार कोण गाड्या चालण्याचा म्हणजे टार्गेट असं तिकडला आहे आणि गतिरोध करायसाठी मी आनंद मालकाला त्याला कितीदा बोललो आता हे कळले लोक होत चाललं काय झालंय माहिता का रोड हे म्हणाल ना रोडला लोक झोपते ती बरोबर आहे मी सांगतोय की बरोबर भीमनगर मधली नाही गाड्या घरापासून माणूस रोडवर झोपत नाही झोपत नाही म्हणलेत घ्यायला माहितीच म्हणत नाही असं नाही भीमनगर मधली झोपत नाही ते पण संध्याकाळी जर तुम्ही 10 वाजता जर काय सुरतगावरनं आला जाताना काय दृश्य झोपलेली असते ही अडचण आम्हाला एकट्याला म्हणजे गावात मी गावाला गावातल्या पोरांना नाही पण तुम्हाला बी आहे का नाही आणि ते गतिरोधक सत्य एवढं हे आता दुसरं कुठला तर आता इकडे कसं झालं तुम्ही गतिरोधक करा म्हणाला आणि इकडे पार्श्वनाथ मंदिर 3-4 गतिरोधक झाले लोक म्हणते ती किती गतिरोधक झालं म्हणजे नेमकं करावं काय हीच काय कळ नाही काय करता नाही ते करून घेऊ तिथे गतिरोधक होय होय काम करतात त्या टायमाला तिकडे 2 गाड्या रोड करताना गतिरोधक केला तरच राहते नाही तर राहत नाही गती आपण त्याला ती टोल नाक्यावर मार्ग
तितस लव होतंय का बघू, नसल तरी एक बाबा तुमच्या किंवा एक गावच्या सुरक्षेसाठी आपण ती हितले ह्या बोळातलं काम करताना एक ती मुद्दा हे ते वैदिक अधिकार मी खेड खेड साहेब म्हणून आहेत तालुका ह्याला त्यांनी मागणी ठराव द्या म्हणलेत मला कशाचा पशुवैद्यकीय पशुवैद्यकाला त्यांनी म्हणले तर इथं अधिकार नाही आता आपल्या गावात रस्ता व्हायला बरं का गावातनं जी दवाखान्यापासनं किंवा इकडे गटारी व्हायला त्या पूर्ण काटे रस्त्यापर्यंत मग त्या रस्ता व्हायला आणि रस्त्याचं ह्या इथं जाताना ह्या इथं तानाजी शिंदेपर्यंत काय अडचण नाही तिथनं पुढे ह्या इकडे रस्ता काठी वाड्यापर्यंत रस्ता घ्यायचा म्हणल्यावर आम्ही त्या दिवशी मोजणी केली तर म्हणजे पहिलं दादा आम्ही भाऊ बसलेलो होतो त्या मिटिंग आलती तिथं ठरलं होतं म्हणजे तिकडं पलीकडे 10 मीटर घ्यायचं आणि इकडं 7 मीटर अलीकडं 7 मीटर पलीकडं 14 मीटरचा रस्ता घ्यायचा असं साहेबाला त्या दिवशी बोललो होतो. पुन्हा मोजणी मोजणीला प्रत्यक्ष मोजणीला माणसं आल्यावर काय लोकांचं म्हणणं आलं पलीकडे 10 मीटर घ्यायला तसंच इकडं 10 मीटर घ्या. पण इकडे 10 मीटर घेताना दोन अंगणवाडी आणि शाळेची एक खोली शेतकोनी खोली आणि एक दोन वर्गाचा मागचा काय भाग ही त्यात जाते 10 मीटर घ्यायचं म्हणल्यावर म्हणून ती तसं ठरविलं होतं. पण ती पलीकडल्या माणसानं प्रत्यक्ष काम चालू झालं त्या टायमाला पलीकडल्या माणसांनी ती काम अडविलं हिथं 10 मीटर घेता तसंच 10 मीटर इकडे घ्या म्हणून सांगितलं. मग ह्या गोष्टी अडचणीच्या सगळ्या आहेत काय म्हणजे काय निर्णय घ्यायचा सगळ्याच्या विचारणं काय असेल ते होईल. ते बाजू नका ती म्हणणं आहे ती सांगू द्या. पुढे अंगणवाडीला परवानगी अंगणवाड्या दोन जाते द्या त्याच्या बांधकामाला परवानगी घ्यावी लागते माडाला आणि शाळेची परवानगी घ्यावी लागते आणि एक मंदिर ही होते साईडची जागा शाळेची मग आपण मंदिराची अडचण येते तिथे तेवढं 7 मीटर करून बाकी नाही नाही ते मग आपण तसं करू की आपण जे ही लोक आहेत का त्या लोकांच्या त्याच्यावर सह्या घेऊ. आपण तिथं 7 मीटर करताना आम्ही अडविणार नाहू तिथं 7 मीटर करा आणि आमच्या तिथं 10 हा ही मग ही आपण जी काय लोक आहेत काय काय 10-12 त्यांना पुन्हा त्यांनी अडून याडवा देऊ लागतो सह्या देत असती तर तसं करू सगळं 10 मीटर घ्या म्हणजे 10 मीटर घेऊ आणि त्याने जर ही लोकांनी ज्याचं प्रत्यक्ष 7 मीटर घ्यायला त्या लोकांनी जर तिथं म्हणले तिथं मी 10 मीटर घ्या म्हणलं तर आपल्याला 10 मीटर घ्यावं लागणार तसं लोकांना 10 मीटर शाळा पाडून 10 मीटर घ्यावं लागणार हे तसं विषय घेऊ. अंगणवाडी शाळा नाही पुन्हा मला काय आपण तिकडे एकदा अडविलं म्हणून हे विषय काढलाय 10 मीटरला पुन्हा हे नाही अडविलं हे विषय कसा आहे ती कुठे जरा आपल्याला बोलतय मग आता आपण काय करायचं मग आपण काय करायचं माझं म्हणणं सांगा समजून आपण कराय जे हो का आपले आपण वैयक्तिक झालं एक मिनिट एकच मिनिट एक मिनिट आपण हे कोण समजा हमू साहेब आहेत पुढे सुखदेवू आहेत पुन्हा हे आहेत त्यांना बोलून बाबा ह्या इथं तुमचं तर ही नाही तुमच्या तिथनं 10 मीटर घेणार आहोत आम्ही सरकारी इमारत वाचवासाठी 7 मीटर घेणार आहोत तुम्ही ह्याच्या पुढे काय करू नये हे करून म्हणजे आपण त्यांचं मन परिवर्तन करू आणि ती विषय पुन्हा न व्हायचं करू कसं आहे पुन्हा अजून हे म्हणलं की पुन्हा नकोय ती विचारलं कसं आहे तिकडे 10 घेतला तुम्ही शाळेपाशीच का आडवाला कमी गेला असं आपल्याला विचारते ते ह्यांना बोलणारा विचारत नाही ते हा ते विषय सगळ्यांना वाचून सगळ्यांना बोलून आणि काय लय लोक नाही ते एक 8-10 लोक आहे ते त्यांना सेपरेट मिटिंग लावू आपण बोलू भाऊला बोलू दादाला बोलू आणि ते विषयही करू सगळा विषय मिटवा आपसात आणि 10 मिनिटाच करा. ही योजना जर काय गावाच्या निष्काळजीपणामुळे जर आडली आपल्याला कमीत कमी 2 कोटी रुपये बजेट लागतं ही आपल्याला हातानं आपल्या गावातल्या बिगर हिकीमुळं किंवा बिगर चर्चेमुळं ह्याच्या ही म्हणजे विस्कळीतपणा येऊन ती काम सोडून जायच्या तयारीत त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूनी गटर होणं म्हणजे ही जोक नाही एवढं बजेट आणायला आयुष्याचा विकास खुटवा लागला आपण.
गणका गाडीचं कसं आहे आता आपल्या गावला का नाही 33 लाखाची घनकचरा व्यवस्थापन समितीचं म्हणजे बजेट वरण पडले त्याचं टेंडर झाले त्याच्याबरोबर घंटा गाडी आहे म्हणजे जे गल्ली गणित तसले कचऱ्याच्या हे आहे हे आपल्याला ती टेंडर निघाले ती माधू जाधव म्हणून नाही त्याला ती टेंडर मिळाले वर्क ऑर्डर व्हायची राहिले ही मग ती घंटा गाडी मी येणार आहे आणि ती तसले डबी 12 ठिकाणी डबी गावात चौकात होणार आहे आणि तिथं खड्डे तिकडे ती जागा दिली आहे तिकडे बांधून खड्ड खोदून ती योजना आहे त्याला महिना 15 दिवस लागेल ती मंजूर आहे योजना 33 लाख आमच्या क्षेत्र रस्त्याचा विषय आख्या गावाचं मंजूर झालं तर वांगे रस्ता कसं काय मंजूर होणार फक्त कुठला काय क्षेत्र रस्ता वांगेरा क्षेत्र रस्ता वांगेरा कुठला असेल त्यांनी ती संमती घेऊन द्यावी लागते शेजारी संमती घेऊन देणे स्टॅम्पवर तयार करणे सगळ्यात कडक कोणी देते त्यांची संमती आणून द्या स्टॅम्पवर मंजूर होऊन जाईल वांगेरा म्हणजे कुठलं वांगे रस्ता म्हणजे शब्दशः कुठन कुठल्यावर सांगा म्हणजे आपण खडकहिरी पासन का ते खडकहिरी पासन त्यांचं का नाही माग हे झालं निकाल रस्ता करत आणलाय त्या तिथनं ग्रामपंचायत काय म्हणली होती की आम्ही जो रस्ता राहिला तिथं तुम्ही मागडनं पूर्ण कम्प्लीट करून आणा राहिलेला ते आम्ही करतो त्या तिथपर्यंत कम्प्लीट झाला तिथून राहिलेला ग्रामपंचायत कवा करणार तुम्ही ठराव दिल मिळून मेंबरनेच ती ठराव दिलाय तिथे दाखल करून पोचा घ्यायचं आता सध्याला त्याच्या मंजुऱ्या नसते त्या मंजुरी आता ही केलं तात्पुरतं फक्त तुम्ही होणार असं तात्पुरतं टाकू बाजार पैसे मी टाकतो बाजार पैसे नाही माग काही करावं लागेल त्याला का नाही त्या तिथं का नाही आपल्याला मंजुरी घेताना तिथं कुठं आहे तिथं का नाही त्यांच्या हे जे म्हणजे संमती असणं शेतकऱ्याची गरजेची आहे खर्चातनं केलंय मंजूर नाडा लागला नाही यांचं म्हणणं काय तात्पुरतं तर जाण्याची व्यवस्था होती ग्रामपंचायतनं पुढं व्हावं आम्ही सगळ्यांनी तुमच्या मागे यावं आणि आपण सगळ्यांनी मिळून एक राष्ट्रीयकृत बँक आणावी काय बी करावं मग काय करावं लागतं ठरवा पैसे लागते तर म्हणल्यावर ही ग्रामपंचायत कशाला आहे पुलिस मध्ये बोलायचा माझा एक विषय आहे ग्रामसेवक तुम्ही याचा कचरा कनेक्शन तोडायचं टाक पैसे जमता नाही का काही बोलायचं मी बोलताना माझा विषय घरपट्टी ना पट्टी हे भरणं तर कनेक्शन तोड कोणतं करतो सांगायचं नाही तेवढं जमत नाही आम्ही मरून टाकून देतो काय ते तुमचं मुरुमाचं काम आहे मुरुम करून देता सगळ्याचं कनेक्शन तोडायला जमत नाही तुम्हाला जमत नाही त्या सोडून सगळं द्या सोडून देऊ जनतेने तुम्ही खरपट्टी तशीच वसूल करायची नळपट्टी तसंच तसंच पाणी सोडायचं तसंच लाईट सोडायचं होत नाही होत नाही म्हणजे सोडून सरकार तुम्ही जावा बाजूला ते जनतेतनं दावा ते घरी बसवायचं ते आता जनता ठरवी तुम्ही असं आडवं पाठवून तुम्हाला सोबत आभाशी बोल नाही तुम्हाला सोबत असं बोल मुरुमाचं काम करून दिलं नाही मुरुमाचा बाबा होत नाही म्हणणारे दहा काढले ना त्यांच्याकडे मागणार काय बघा तुमचं मी नाही ना बोलणारच घरपट्टी नळपट्टी होत हो साहेब तुम्हाला होत नाही जपते नाही त्यांनी भरावं लागतं ना तुम्ही तुम्ही आहे तुम्हाला आता करा त्याला का म्हणतं घरपट्टी नळपट्टी भरतो ना तो तोड कनेक्शन आता जमा अजून काय पर्याय आहे का वसुली पर्यायचा काय नाही पर्याय हीच आहे वसुली पैसे नंतर नाही ग्रामपंचायतला करा की वसुली तर वसुली तसं पाणी बी सोडा आणि तसं लाईट बी सोडा आणि समजा सोडा ग्रामपंचायत उत्पन्न काय घरपट्टी नळपट्टी भरले 71 लाख रुपये बाकी आहे 5 कोटी राहू द्या 5 कोटी त्याच्यात निलाव काढा तुम्ही सगळं भरावं लागतं ना पैसे काय निलाव काढा तुमचा जमून आहे का तुम्हाला 5 रुपये भरले ग्रामपंचायत नाही वसुलीच्या 2% पैसे मला जमत नाही काय जमत नाही ग्रामसेवक आधी करा तुम्हाला सगळ्या ह्याचं कनेक्शन कट करा आता जाताच कट करा आता जाताच म्हणाला भरी देणार निघू द्या चालू
निघू द्या रे की काय बसणार नाही या ही आता नेहमी म्हणजे होतं असं काय विषय नाही. तुमचं समाधान आहे जेवढं कसं